तर आता बोंड आहेत म्हणजे कणीस आहेत ते उकडून झाले आहेत आणि बघू शकता. आणि आजी आजी गप्पा मारता. नमस्कार मित्रांनो, मी विष्णू अरुण सावंत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय राईड विथ कोकणकर या चॅनलवर. तर मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या साईडला आरू आहे आणि आरूच्या हातामध्ये कणीस आहे. आरूने हे कच्चं कणीस खात आहे आणि या साईडला सर्व कणसच आहेत. आणि ही कणस आहेत ते आता सोलायची आहेत आणि सोलून आज ही कणसं उकडायची आहेत. तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे. आजच्या व्हिडिओत हे आईने काढलेली अशी ही कणस आहेत, म्हणजे त्यालाच आमच्या इकडे बोंडा असं म्हणतात. तर ही बोंडा असं ते आम्ही उकडतलो चुलीत आणि मग खातलो. तर ही बोंडा आता कशी सोलतत ता तुमका दाखवतात आणि कशा प्रकारे उकडतं चुलीवर ते ताही तुमका दाखवतात. आणि मेन म्हणजे ह्या बोंडाची मिश्य कशी लायतं ताही तुमका दाखवतलं. तर असो आजचं व्हिडिओ होतलो हा. तर आता आजी पण इल्लेली हा, आजी पण बोंडा सोलता. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे आजी आलेली आहे आणि इथे अजून एक आजी आलेली आहे आणि आजी आजी गप्पा मारताय. ए बाबू, आजीने चौकी आणली. बघ, चौकी आणली आणि आजीने बाबूला चौकी आणली आणि बाबू चौकी बघून खुश झाला. बाबू थँक्यू बोल. थँक्यू बोल ना. थँक्यू पंजी. आणि या ठिकाणी आजी आणि सोलत आहेत बोंडा मक्याचं कणीस. इथे थोडेफार कणस सोललेत आणि या बोंडांचे मिश्या कशा लावतात ते आता तुम्हाला दाखवतो. तर हे लवकर लवकर बोंड मी सोलतो, कणीस आहे ते सोलतो आणि मग सांगतो तुम्हाला. आणि ह्या ज्या वर पाण्यात घालून पाण्यात घालून खातात मा. तर अशा प्रकारे आजीने आपल्याला याचा उपयोग सांगितला आहे. जे मक्यांच्या वर जे राहते आम्ही मिशी बिशी म्हणतो. असं हे बोंडांच्या समोर असतं ते आता काढलेलं आहे आणि याचं आता मिशी लावणार आहोत आरूला. आरू इकडे तुला दाखवतो. ये तरी मिशी लावूया तुला. ये लवकर ये मिशी लावूया. ये आणि आरू लावून घेत नाही. आरू आता मला मिशी लावणार आहे. आरू लावून दाखव मला तरी. लाव पकड हातात, हातात पकड ना असं आणि लाव मरा. नाही मिशी रे इथे लाव. लाव ना. इकडे जर पकड एक गेला पकड असं दोन्ही हातात पकड आणि अशी लाव. हा लाव अशी अशी लाव. लाव तर अशा प्रकारे आरूने मला मिशी लावलेली आहे. बघू शकता किती फनी. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मिशी कशी लावतात ती लावून झालेली आहे. लहानपणी आम्ही असं सगळे एकत्र झोपायला जायचो मे महिन्यामध्ये. तेव्हा अशी मिशी वगैरे घ्यायचो आणि एकमेकांना चिकटवून ठेवायचो आणि ते झोपून उठल्यानंतर बघायचे. खूप हसायला वगैरे यायचे लहानपणी. ते एक वेगळीच मजा असते आणि गंमत असतात ते. आता फक्त आठवणीच राहिलेल्या आहेत त्या. तर आजी इथे राहिलेली बोंड आहे ती सोलते, म्हणजे कणीस आहे ते सोलते. इथे दोन तीनच अजून राहिले. तर कधी गेला येतात ती बोंडा कधी लायतात आता. हा कितक्या महिन्यानी लागतात ती. दोन महिन्यानी. हा म्हणजे ती जून झाली काय समजतात कशी. हा जून झाली काय कळत का. हा आणि काय बघू या.
कोवळा असा अजून झाला बा झाला का काढू है हा 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 तुम्ही पहिली लाय बीमा पहिली लाय मा तुम्ही आणि मग उकडून घेतात काय उकडी आणि काय हा त्या उकडूनच खाय तर तर आता ही बोंड सोलून झाल्यानंतर आम्ही या बोंडांना उकडत ठेवणार आहोत तर आता ही लवकर लवकर सोलतो आणि त्यानंतरची तुम्हाला काय प्रोसेस असते ते सांगतो आणि दाखवतो ही आणि अशी पूर्ण गावटी बोंड आहेत म्हणजे गावटी कणसं आहेत ते स्वीट कॉर्न असतात ते वेगळी असतात आणि त्या मला एक बेबी कॉर्न भेटलेलं आहे तर हे आता मी खातो हे बघा असं बेबी कॉर्न आहे गोड असं आहे चवीला पण खूप चांगलं आहे गोड असं लागतं तर एकच असं छोटं भेटलेलं आहे मला ते खोलून काढलंय अजून छोटीवाली हे बघा अजून छोटं काय नाही आहे एकच भेटलंय तर ते आता मी खातो आणि अजून आजीला एक पण बेबी कॉर्न भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि जो राहिलेला हा त्याच्यावरचं कवर असतं ते मशीनना वगैरे दिलं जातं तर हे सर्व काही यूज होत ढोरा का देतात का हा हा तर असे गुरांना दिलं जात आणि ह्याच्यावरचे दाणे खाऊन झाले की हे गुरांना दिलं जात तर असं काय वेस्टेज होत नाही हे तर असं हे गावटी आमच्या शेतात आम्ही केलेलं होत त्या साईडला लावलेलं आम्ही तर आता अशी ही पूर्णपणे सोलून झालेली आहेत कणसं तर आता ही आता ठेवून जाऊ आणि आता त्याच्यात पाणी आम्ही घालत आहोत पूर्ण भरेपर्यंत असं पाणी घालायचं आणि त्यानंतर आतमध्ये मीठ घालायचं मीठ जरा जास्तच घालायचं कारण मीठ त्या बोंडांना म्हणजे कणसांना लागायला पाहिजे ते त्यासाठी जास्त घालायचं कारण पाणी आतमध्ये असल्यामुळे मीठ लागत नाही तर अशा प्रकारे पाणी भरलेलं आहे आणि ही आता डायरेक्ट जाणार आहे गॅसवर तिथे आता चाय चालू आहे गुळाची चाय आता हे चहा झाल्यानंतर आम्ही कणसं म्हणजे बोंड यावर उकडत ठेवणार आहोत तर आता असं गॅसवर ठेवलेलं आहे आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे गॅस आहे तो बंद करणार आहे आणि जे कणसं आहेत ते खायला रेडी होणार आहेत तर आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर भेटूया आपण तर आता बोंड आहेत म्हणजे कणीस आहेत ते उकडून झाली आहेत आणि बघू शकता कशा प्रकारे दिसतात ते आणि ते असं आम्ही एक बाहेर काढलेलं आहे आणि असं हात लावून बघायचं त्याला आणि ती जर चेपली गेली तर ती शिजली तसं समजायचं तर असं आता आम्ही इथे आणि इथे खूप सारं आहेत आता ही आम्ही हळूहळू खाऊ तर मित्रांनो असं हे कणीस आहे ते थंड झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला खाऊन याची टेस्ट सांगतो बरोबर उकडलेली पण आहे आणि टेस्ट पण खूप गोड आहे स्वीटकॉर्नपेक्षा याची खूपच वेगळी टेस्ट असते जर तुम्ही एकदा गावातली अशी ही कणस खाल्लात तर स्वीटकॉर्न खाणार नाही कारण हे वर्षातनं एकदाच भेटतात आणि स्वीटकॉर्न तुम्हाला वर्षाच्या 12 महिने भेटत असतात आणि याची टेस्ट पण खूप वेगळीच असते आणि जिभेत अशी ही जी चव असते ते रेंगाळत राहते तर अशी असे कणीस आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय.